ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। आपण गणपतीची स्थापना या गणेश चतुर्थी निमित्ताने आपल्या घरात केलेली असेल किंवा नसेल, तरीसुद्धा बुधवारच्या दिवशी दिवसभरात कधीही किंवा रात्री आपण हा एक उपाय नक्की करून पहा। हा उपाय केल्याने कर्जातून मुक्ती मिळते। अगदी डोक्यावरती कितीही प्रचंड कर्ज असू द्या, कर्ज फेडलं जातं, लक्ष्मीचं म्हणजेच धन वैभव संपत्तीचं आपल्या घरात आगमन होतं। आणि सोबतच जर मनामध्ये काही मनोकामना असतील, इच्छा असतील की ज्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत, तर त्या इच्छांची सुद्धा नक्की पूर्तता होते, इच्छा पूर्ण होतात। मित्रांनो, ज्या घरामध्ये मुले अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासामध्ये मन लागत नाही, करिअरमध्ये यश येत नाही, अशी मुलं मुली, असे विद्यार्थी दशेतील व्यक्तीसुद्धा बुद्धी प्रगाढ होण्यासाठी, बुद्धी तेज होण्यासाठी हा एक छोटासा उपाय बुधवारच्या दिवशी किंवा बुधवारच्या रात्री करू शकता। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात 5 देवता प्रमुख मानण्यात आलेले आहेत, सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती। गणपती हे प्रथम पूज्य देवता आहेत। कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणपतींचीच पूजा केली जाते। भौतिक, देहिक आणि आध्यात्मिक कामनांची सिद्धी प्राप्त करण्यासाठी अनेक लोक गणपती बाप्पांची पूजा करतात। म्हणूनच श्री गणेशांना गणाध्यक्ष आणि मंगलमूर्ती या नावांनी सुद्धा ओळखलं जातं। गणपती बाप्पा हे रिद्धीसिद्धीचे दाता आहेत, शुभ लाभाचे प्रदाता आहेत। मित्रांनो, आजचा उपाय केल्यानंतर घरातील रोग, शोक, बाधा, संकटे, दोष, दारिद्र्य अशा अनेक नकारात्मक गोष्टींपासून मुक्ती मिळते। जाणून घेऊया की हा उपाय आपण नक्की कसा करायचा आहे। मित्रांनो, जर तुम्ही गणेश चतुर्थी निमित्ताने गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात केलेली असेल, तर आपण आज म्हणजेच बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून सकाळच्या पूजेत किंवा जी आपण संध्याकाळी आरती करतो, सकाळच्या किंवा संध्याकाळच्या आरतीमध्ये आपण गाईचं शुद्ध तूप, पहिली सामग्री मी सांगतोय, गाईचं शुद्ध तूप, आणि दुसरा पदार्थ, दुसरी सामग्री आहे शुद्ध असणारा गुळ, ज्याला हिंदीमध्ये गुळ असंही म्हणतात। तर थोडंसं तूप आणि थोडासा गुळ हा आपण नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांच्या समोर दाखवायचा आहे, हा नैवेद्य ठेवायचा आहे। मित्रांनो, पंचामृतातील एक महत्त्वाचा भाग आहे तूप। तुपाला पुष्टीवर्धक म्हटलं जातं, रोगनाशक म्हटलं जातं आणि भगवान श्री गणेशांना तूप अत्यंतिक प्रिय आहे। मित्रांनो, हा नैवेद्य, तूप आणि गुळाचा हा नैवेद्य जी व्यक्ती मनोभावे बुधवारच्या दिवशी भगवान श्री गणेशांना अर्पण करते, तिच्या जीवनातून कर्जमुक्ती साध्य होते, घरात सुखसमृद्धी नांदू लागते, त्या घरातील मुले विद्यार्जनामध्ये तेज होतात, विद्यार्जन म्हणजेच विद्या प्राप्त करण्यातील अडथळे दूर होतात। आपण हा नैवेद्य तर ठेवाच, मात्र 21 दुर्वांची जुडी, 21 दुर्वा एकत्र करून जी जुडी बनते, या 21 दुर्वासुद्धा आपण गणपती बाप्पांना नक्की अर्पण करा। जर तुमची मुलं अभ्यासात माग असतील तर मुलांच्या हातून या दुर्वा गणपती बाप्पांना वाहायला सांगा, हा नैवेद्य ठेवायला सांगा आणि प्रार्थना करा की विद्यार्जनात यश प्राप्त होऊ दे, करिअरमध्ये यश मिळू दे। मित्रांनो, कोणतीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण हा एक छोटासा उपाय करू शकता आणि ओम गण गणपतये नमहा, ओम गण गणपतये नमहा या महामंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करण्यास विसरू नका। तुमचं जे मागणं आहे ते सुद्धा नक्की मागा। बाप्पा आपल्या भक्तांचं मागणं नक्की पूर्ण करतात। अत्यंत साधा सोपा उपाय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।